श्रीकृष्ण हा माझ्या मताप्रमाणे आर्यवर्तातला सर्वात पहिला द्रष्टा राजा आहे, कारण सत्यासत्याच्या द्वंद्वात त्यानं आपल्या राष्ट्रापुढं आपल्या नात्याच्या निधड्या मनानं सर्वप्रथम बळी दिला आहे. आपण सर्वांनीच त्याचा आदर्श सर्व काळ डोळ्यांसमोर ठेवावा, इतका तो उदात्त आहे. आणि केवळ म्हणूनच मला श्रीकृष्ण वंदनीय आहे. सर्वांनी टाळ्या वाजून माझ्या कल्पनेचं स्वागत केलं. मी खाली बसलो. लागलीच एका प्रशस्त तबकातून एक सोनेरी मुकुट, एक खडग आणि रेशमी राजवस्त्र सभागृहात आणण्यात आली. महाराजांनी तबकाला हस्त स्पर्श केला. सर्वांच्या वतीनं अमात्यांनी मथुरेला जावं असा निर्णय करण्यात आला. राजसभा विसर्जित झाली. सर्वजण सभागृहाबाहेर पडू लागले. मी समोर बसलेल्या पांडवांकडं पाहिलं. भीम माझ्या डोळ्यात खोलवर रोखून पाहत होता. अर्जुन माझ्या कानातील कुंडलांकडे डोळे विस्फारून पाहत होता. आणि युधिष्ठिर अजूनही माझे पाय निरखित होता. थोड्या वेळातच जेव्हा ते सर्वजण सभागृहाबाहेर पडले तेव्हा केवळ मी, शोन आणि दुर्योधन तिघेच सभागृहात राहिलो होतो. सर्वात शेवटी आम्हीही बाहेर पडलो. राजस्त्रियांच्या सौंधावरून बाहेर पडणारा सोपान सभागृहाच्या उजव्या बाजूलाच होता. त्या सोपानावरून राजस्त्रिया उतरत होत्या. आम्ही सभागृहाबाहेर आलो त्यावेळी राजमाता कुंतीदेवी तो सोपान उतरीत होत्या. त्यांच्या अंगावर अनंताच्या धवल पुलासारखं पांढरं शुभ्र वस्त्र होतं. अतिशय धीमेपणानं त्या एक एक पायदंडी उतरत होत्या. माझी त्यांची दृष्टी भेट होताच त्या पायदंडीवर तशाच थांबल्या. माझ्या कुंडलांकडे त्या एकटक पाहत असाव्यात. मी श्रीकृष्णाबद्दल काढलेले उद्गार त्यांना आवडले असावेत. श्रीकृष्ण हा त्यांच्या बंधूंचा पुत्र होता. त्यांच्या चरेवरून त्या माझ्याशी काहीतरी बोलणार असाव्या असंच मला वाटलं. मीही क्षणभर थांबलो. पण दुर्योधनानं माझा दंड धरून मला हळूच पुढं ओढलं. तो म्हणाला, कर्णा, आज तू फारच समर्पक बोललास. मला तुझं बोलणं फारच आवडलं. असाच तू माझ्याबरोबर माझ्या कक्षात चल. आपण थोडा फलाहार करू, मगच तू परत जा. मी त्याच्याबरोबर चालू लागलो. माझ्या मनात श्रीकृष्णाचेच विचार घोळत होते. पांडवांचं त्याच्याशी नातं होतं. आपलं त्याच्याशी कसलंच नातं नाही. आपण त्याला कधीही पाहिलं नाही. याबाबद्दल मला खंत वाटत होती. रात्री वृषालीकडून राजमाता कुंतीदेवीची आणखी एक महत्त्वाची वार्ता काणी आली. राज्यसभेचं कामकाज कसं काय चालतं हे ते पाहावं या कुतूहलानं आणि दुर्योधनाची बहीण दुशला देवी हिच्या आग्रहानं वृषाली राजसभेत स्त्रियांच्या सौंदात येऊन बसली होती. तिला पाहताच राजमातेने तिला एका दासी करवी आपल्याजवळ बोलवून घेतलं व शेजारी बसवून घेतलं. तिच्या पाठीवरून त्यांनी प्रेमभरानं हातही फिरवला. वृषालीनेही त्यांना आदरानं वाकून वंदन केलं. राजसभेचं सर्व कामकाज संपेपर्यंत ती राजमाते शेजारीच बसली होती. तिच्याजवळच दुशला देवी होती. ती वृषालीला अधूनमधून अनेक प्रश्न विचारित होती. राजमाता जवळच असल्यामुळं शक्यतो दबक्या आवाजात ती तिच्या प्रश्नांना उत्तरं देत होती. दुशला देवीने एक प्रश्न तर तिला अतिशय खोचक विचारला होता. मला तो प्रश्न वृषालीच्या तोंडून ऐकण्याची फारच उत्सुकता लागली. तिनं तिला काय उत्तर दिलं हेही मला पाहायचं होतं. पण काही केल्या ती तो सांगायला तयार होईना. ती म्हणे, मला तिचा तो प्रश्न सांगायला लाज वाटते. मी तिला खोदून विचारलं. तिचे अनेक अर्जव केली पण व्यर्थ. ती काहीच दाद देत नव्हती. काही झालं तरी स्त्रियांच्या मनातलं असलं काही गुपित अट्टहासानं काढून घेणं हे केव्हाही अवघडच. जगात सर्वात सखोल आणि कधीही अंत न लागणारं काय असेल तर ते स्त्रियांचं मन. त्यांच्या मनातील रहस्य काढून घ्यायचं असेल तर त्याला एकच राजमार्ग आहे, तो म्हणजे त्या रहस्याचं आपणाला काहीच महत्त्व वाटत नाही असं भासवणे. असं झालं की मग जे पाहिजे तेच नेमकं त्यांच्या तोंडून ऐकायला मिळतं. कधी कधी मूळ घटनेत भर घातली जाऊन वृषालीने माझी ताणलेली उत्सुकता ओळखून जाणीवपूर्वक तो प्रश्न काय होता ते मला सांगायचं टाळलं. स्त्रिया म्हणजे खरोखरच वळवाचा पाऊस. पाहिजे त्यावेळी येणार नाही, नको तेव्हा निश्चित कोसळेल. वृषाली तो प्रश्न असाच केव्हा तरी मला आपोआप सांगणार होती. मला धीर होता. वैवाहिक जीवनाची परिपूर्णता पुत्र सौख्यात असते. पुत्र मुख पाहताना पित्याला आपलं जीवन धन्य झाल्याचा एक अननुभूत आनंद प्राप्त होतो. गर्भधारिका वृषाली अनेक दुर्मिळ फळांची आणि हर तऱ्हेच्या वस्तूची मागणी करत होती. तिची मागणी पुरवताना मीत केलेल्या फट्टेनं ती लाजून चूर होई. सगळ्या राजवाड्यावर तिचे सर्व हट्ट पुरवण्यासाठी सेवक सेविका धावपळ करीत होत्या. खऱ्या अर्थानं ती अंगरात्नी झाली होती.
वृषालीला होणाऱ्या पहिल्याच पुत्राचं नाव काय ठेवावं याचा मी कितीतरी विचार केला, पण योग्य नाव सुचत नव्हतं। ते काम तिच्यावर सोपवण्यातच शहाणपणा होता। ती निवडील ते नाव निश्चित शोभणार असणार होतं। माझ्या मनात एकच विचार वारंवार घोळत होता, माझ्या या पुत्राला कवच कुंडल असतीलच असलीच पाहिजे। कसा दिसेल तो त्या कवच कुंडलात? मी लहानपणी दिसत असेल तसाच तो दिसणार। शेवटी वृषालीला पुत्र झाला, पण त्याला कवच कुंडलन काही नव्हती। माझं मन शंकेने घेरून गेलं। तो सशक्त होता पण कुंडलहीन होता। त्याचं नाव काय ठेवावं याचं औत्सुक्य मला राहिलं नाही। त्याला कवच कुंडलं का नाहीत या शंकेने मात्र माझं मन पोखरलं जात होतं। त्याचं नाव सुदामन ठेवलं गेलं। त्याच्या नामाभिकरणानिमित्त वाड्यावर प्रचंड भोजन समारंभ झाला। आपल्या कुठल्याच पुत्राला कवच कुंडल असणार नाहीत असं होणार नाही, एवढं एकच समाधान मी माझ्या मनात करीत होतो। या पुत्राला नाही पण दुसऱ्याला तरी निश्चित कवच कुंडल असतील अशी मनाची समजूत घालीत होतो। अशा हीच जीवनाची सर्वात महान शक्ती असते।